ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजी येथे अपघातात बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू. ट्रॅक्टर ट्रॉलीच्या हुकाची पिन निघून ट्रॉली दुचाकीवर आदळली. ट्रॅक्टर ट्रॉलीच्या हुकाची पिन निघून ट्रॉली रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीवर आदळल्याने झालेल्या अपघातात घोडके नगर परिसरातील बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आनंदा सोपान गणपते वय वर्ष 55 व विकास आनंदा गणपते वय वर्ष 30 अशी त्यांची नावे आहेत. हा अपघात गुरुवारी रात्री 11:45 सुमारास डेक्कन चौक परिसरात घडला. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली असून आशिष दिगंबर डोंगरे वय वर्ष 23 राहणार संभाजी चौक यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की घोडकेनगर परिसरात राहणारे आनंदा गणपते व विकास गणपते हे दोघे जण ऍक्टिवा मोपेड क्रमांक MH09EY 7594 वरून गुरुवारी रात्री स्टेशन रोडवरून कोरुची येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी निघाले होते. ते पंचगंगा साखर कारखाना ते डेक्कन चौक परिसरात आले असताना पंचगंगा साखर कारखान्याकडून इचलकरंजीकडे मोकळी ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक KA23TD6329 येत होती. राहुल पाटील यांच्या देशी दारू दुकानासमोर अचानकपणे ट्रॅक्टर ट्रॉली जोडणारा हुक निघाला आणि पाठीमागील ट्रॉली रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघालेल्या गणपते पिता पुत्रांच्या मोपेडवर आदळली. त्यामध्ये दोघीही गाडीसह रस्त्यावर कोसळले. त्यामध्ये विकास यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर आनंदा गणपते हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीनं इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण प्रकृती अत्यावस्थेमुळे त्यांना CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दोघांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आनंदा गणपते हे यंत्रमाग कामगार होते तर विकास गणपते याचा वाहनांच्या स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय होता. बाप लेकाचा अशा रीतीने मृत्यू झाल्याने भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. विकास यांच्या पश्चात आई भाऊ बहीण पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी.